विधिमंडळ अधिवेशनाला सुरुवात झाली असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधकांनी राज्य सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर पलटवार केलाय राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी, सरकार सरकार शेत कर्जमाफी जाहीर ही दोन हजार शेतकऱ्यांनी राज्यात आत्महत्या केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी केला आहे तर सरकारला सत्तेची मस्ती आली आणि असा निशाणा धनंजय मुंडे यांनी साधलाय तर विरोधक वैफल्यग्रस्त मानसिकतेतून टीका करत असल्याचा पलटवार मुख्यमंत्र्यांनी केलाय सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलंय राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करून जवळपास वर्ष होत आलं तरीही लाखो शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही त्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांमध्ये संताप वाढतोय शेतकऱ्यांच्या बाबत असं कोडग सरकार यापूर्वी कधी राज्यानं पाहिलं नाही हे राज्याच्या सर या सरकारनं केलेल्या ऐतिहासिक तथाकथित ऐतिहासिक कर्जमाफीच्या घोषणेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळेल तर म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्यासाठी कर्जमाफी हवी होती पण नियमाच्या अटीच्या ऑनलाईन ऑफलाईन हा सगळा जो सरकारनं गोंधळ घालून ठेवला त्यामध्ये कर्जमाफी झाल्याच्या नंतरही जवळजवळ दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अतिशय पारदर्शीपणे आम्ही ती पूर्णत्वाकडे नेतो आहोत आता जो काही कालावधी त्याला लागतोय जे क्लिअर अकाउंटमध्ये ते संपलेले आहेत आता केवळ डिस्प्युटेड अकाउंटच काम चाललेलं असल्यामुळे त्याला जो काही वेळ आता लागतोय तो लागणार आहे पण शेवटचा शेतकरी असेपर्यंत आम्ही ही योजना थांबवणार नाही हो। आहोत आणि याच बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करू आमचे प्रतिनिधी अमित जोशी हो आपल्यासोबत आहेत अमित आपण बघतोय की राज्य सरकारला हा कर्जमाफीचा डोंगर काही पेलता आलेला नाहीये हे वास्तव आहे कर्जमाफी जाहीर झाली तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत आणि विरोधक आहेत हा सगळा सरकारची धुळफेक आहे हा सगळा आकड्यांचा खेळ आहे या अधिवेशनात तरी काय ठोस काय नि, त्यातून निर्माण होईल का चोवीस जून दोन हजार सतराला ही ऐतिहासिक कर्जमाफी राज्य सरकारने जाहीर केली होती प्रत्यक्ष पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी जवळपास दिवाळीच्या आधी एक साधारण पाच ते दहा दिवसापूर्वी सरकारनं म्हणजे ऑक्टोबरच्या मध्याला सरकारनं सुरुवात केली म्हणजे घोषणा जेव्हा केली त्यानंतर जवळपास चार महिन्यांनी प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात केली आणि आता त्यालासुद्धा चार महिने उलटून गेलेले आहेत आत्ताची परिस्थिती अशी आहे की सरकार म्हणते की आम्ही सेहेचाळीस लाख श पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या अकाऊंटबद्दलची माहिती ही बँकेकडे दिली आहे मात्र त्यापैकी जेमतेम सोळा लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष पैसे जमा झालेत म्हणजे ही अजूनही प्रक्रिया संतगतीने चालू आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही त्याच्यामुळे ही सगळी प्रक्रिया पूर्ण व्हायला म्हणजे सेहेचाळीस लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला आणखी काही कालावधी निश्चितच लागणार आहे त्यातच सरकारने दुसरी एक गोष्ट जाहीर केली आहे की जे शेतकरी अर्ज करू शकले नाही आहेत किंवा काही त्रुटी निघाल्यात किंवा या सगळ्या घोषणेबाहेर जे शेतकरी राहिलेत त्यांना एक मार्च ते एकतीस मार्च दरम्यान मुदत देण्यात आली आहे ते पुन्हा अर्ज करून त्यांच्याबद्दल कर्जमाफी संदर्भात सरकार विचार करू शकतं म्हणजे त्याच्यामध्ये आणखी काही काही लाख शेतकऱ्यांचे त्याच्यामध्ये कदाचित भर पडू शकते मग त्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी प्रत्यक्ष कर्जमाफी मिळण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार हाही खरा प्रश्न आहे त्याच्यामुळे एकीकडे एक एक दोन हजार आठ नऊच्या सुमारास जेव्हा कर्जमाफी झाली होती तेव्हा काही कालावधी लागला होता तसाच कालावधी आत्ताच्या सरकारच्या काळात सुद्धा लागणार आहे त्याच्यामुळे हे सगळी प्रक्रिया पूर्ण होताना पुढचा शेतीचा हंगाम चालू होणार आहे मग पुन्हा त्या शेतीच्या कामासाठी कर्ज मिळणार का तेव्हा पैसे शेतकऱ्यांच्या हातात असणार का तेव्हा शेतीची कामं चालू होणार का हा हे सगळे प्रश्न उभे राहतात एकीकडे एक कर्जमाफी संदर्भातला हा थोडासा सावळा गोंधळ समोर असताना आपल्याला माहिती आहे कापूस आणि बोंडअळी संदर्भात सुद्धा सरकारनं आत्ता कुठे मदत जाहीर केलेली आहे म्हणजे हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भात मदत जाहीर केली असली तरी काल परवा या संदर्भातला जी आर प्रत्यक्ष निघाला आहे याची अंमलबजावणी व्हायला सुद्धा आणखी एक दोन महिने सहज लागणार आहे तोपर्यंत पुढच्या खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसमोर उभा टाकून राहिलेला असेल म्हणजे जे संकट कापू कापसा संदर्भातलं संकट हे ऑक्टोबरच्या सुमारास उद्भवलं होतं त्याच्यावर आता कुठे घोषणा होते आणि त्याचे पैसे आता कुठे या पुढच्या काळात सुरुवात होईल थोडक्यात घोषणा असेल आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी असेल याच्यामध्ये जास्त कालावधी जातोय असं एकंदरीत यावरून म्हणत चुकीचं होणार नाही थोडक्यात सरकार कोणाचं असून दे शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष अशा पद्धतीचे नुकसान भरपाईचे पैसे मिळण्यासाठी विलंब होतोय हेच या सगळ्या प्रकरणावरनं दिसून येत आहे आम्ही त्या अंमलबजावणीमध्ये अनेक त्रुटी होत्या आणि आता तर विरोधक असं म्हणतात की केवळ बारा लाख शेतकऱ्यांना फक्त पैसे मिळालेले आहेत आणि आपला ग्राउंड रिपोर्ट सांगतोय की अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच नाही सरकार मात्र आकडे खूप फुगून सांगत आहे कुठेतरी सगळ्या गोष्टीला विलंब होतोय आणि आता रब्बीचा हंगाम गेलेला आहे गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तरी काय ठोस काय होऊ शकतं का आता म्हणतात तू आता माहिती दिलीस की परत नव्याने अर्ज करायला सरकारने सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना एकंदरीतच ज्या पद्धतीनं साठ जवळपास अडुसष्ट लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या संदर्भात अर्ज केले होते सरकारने अनेक निकष लागू केले त्याच्यामुळे अनेक शेतकरी या संदर्भात त्यांचे अर्ज बाद झाले त्याच्यामुळे जवळपास सेहेचाळीस लाखपेक्षा जास्त अर्ज हे प्रत्यक्ष या कर्जमाफीसाठी पात्र ठरू शकतील मात्र हा आवाकाच एवढा मोठा आहे की त्यासाठी वेळ लागतो आहे मात्र सरकार स्वतःहून याआधी डेडलाईन जाहीर करत होतं की आम्ही एकतीस ऑक्टोबरच्या आधी कर्जमाफी संदर्भातली घोषणा करू किंवा अंमलबजावणी करू मग त्यानंतर जेव्हा दिवाळीच्या काही दिवस आधी सांगितलं की आम्ही आता कर्जमाफीचे पैसे द्यायला सुरुवात करतो आणि लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करू आता या लवकरात लवकर गोष्टीला आता चार महिने झालेले आहेत असं असताना आणखी अनेक जवळपास तीस लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात अजून प्रत्यक्ष पैसे जमा व्हायचे आहेत त्याच्यामुळे ह्याला किती कालावधी लागेल यावरच मुळात प्रश्नचिन्ह आहे आणि त्यात एक ते एकतीस मार्च संदर्भातली घोषणा सरकारने केली आहे त्याच्यामध्ये काही नवीन शेतकरी येऊ शकतात मग त्यांची कर्जमाफी त्यांच्या अर्जांची पडताळणी हा सगळा विषय घेतला आणि मग त्यांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे जमा होणं हे सगळं बघितलं तर आणखी सहज काही महिन्यांचा कालावधी लागेल तोपर्यंत पुढचा हंगाम खरीपाचा हंगाम येऊन समोर शेतकऱ्यांच्या समोर येऊन ठेपणार आहे तेव्हा एकंदरीतच पैसे जमा होणं घोषणा होणं अंमलबजावणी होणं आणि पुढचा हंगाम येणं त्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होणं ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर शेतकऱ्यांची अडचण काही संपत नाही आहे हेच यावरून दिसून येईल आपल्याला माहिती असेल की कापूस बोंडाळीचा प्रश्न ऑक्टोबर महिन्यात उद्भवला होता आत्ता कुठे सरकार म्हणते की आम्ही केंद्राकडे या संदर्भात मागणी करत आहोत मात्र आता गारपीट संकट समोर उभं ठाकलं होतं त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे पुन्हा एकदा डी आर एफकडे सरकार जात आहे मात्र सरकार स्वतःहून स्वतःच्या खिशातून कैसे किती पैसे देणार याची मात्र घोषणा घोषणा ना करत नाही आहे त्याच्यामुळे सरकार कुठले असून दे शेतकऱ्यांचे हाल मात्र वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या कारणामुळं सुरूच असतात असंच या सगळ्या प्रकरणावरून म्हणावं लागेल अगदी बरोबर अमित या प्रश्नावर विरोधक देखील कमालीची आक्रमक आहेत आता या विधिमंडळ अधिवेशनामध्ये सरकार काय कालबद्धतेचा काय कार्यक्रम जाहीर करत का आणि अगदी शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे त्याबाबत काय ठोस सूत्र बांधतंय का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद फ्री चोवीस तास रहा एक पाऊल पुढे